ठरल्याप्रमाणे जे शिष्टमंडळ होतं निवेदन देण्यासाठी जाणार 10 लोकांचं ते 10 लोकांचं शिष्टमंडळ व्यवस्थितपणाने निवेदन देऊन आलेलं आहे. निवेदन ज्याने उपायुक्त पांचाळे साहेब यांना देण्याचं प्रयोजन होतं, परंतु एक गुड न्यूज आहे की त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये जो बिंदू नामवलीचा जो मुद्दा आहे जिल्हा परिषदेचा तो की कम्प्लीट करा किंवा त्यांना जे काही अपडेट घ्यायची आहे की किती जागा आतापर्यंत तुमच्या अपडेट झालेल्या आहे वगैरे त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आतमध्ये चालू आहे. म्हणजे आपल्याला कदाचित जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपल्यानंतर थोडंसं कळून जाईल की किती किती जागा येऊ शकतात. म्हणून पांजारे साहेबांची भेट नाही होऊ शकली आहे. आपण त्यांना निवेदन न देता त्या ठिकाणी जे आहे राजेश शिंदे सर आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. 10 लोक सोबत होते निवेदन दिलेलं आहे. तेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली की एक किमान जे आहे कुणासोबत पांजारे साहेबांसोबत चर्चा तरी घडली पाहिजे. त्याने सांगितलं कॉन्फरन्सिंग चालू आहे तर जमलं तर त्याने सांगितलं की काल जे आहे ऑलरेडी तुमच्या 5 लोकांसोबत चर्चा आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नसणार आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त नसेल असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे मला नाही वाटत की चर्चा करून काही उपयोग आहे. म्हणजे एकंदरीत निष्कर्ष असा निघालेला आहे की काल जी चर्चा झालेली आहे ती फायनल आहे. आज नव्याने चर्चा करण्यासाठी काही विशेष प्रयोजन असण्याचं कारण नाहीये. म्हणजे परंतु काही आपण प्रयत्न करतो आहोत. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे आहे 5 वाजता कदाचित तुमची VC संपली तर आम्ही निश्चितपणे येऊ. प्राथमिक दर्शी जे काही 10 लोक आहेत 10 लोक पांजारे साहेबांसोबत चर्चा करू शकतो. साहेबांकडे बरीचशी अथॉरिटी आहे. परंतु खऱ्या अर्थाने आयुक्त महोदयांशी चर्चा झाली असती तर ते जास्त बेटर झालं असतं. कारण तो व्यक्ती डिसिजन मेकर आहे. उपायुक्त असल्या कारणाने पांजारे साहेबांना काही मर्यादा येऊ शकतात. परंतु ते देखील आपला मुद्दा जो आहे किमान त्यांच्या कानापर्यंत निश्चितपणे घालण्यासाठी प्रयत्न करूया. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही त्या ठिकाणी चर्चा झालेली नाहीये. सध्या एवढीच अपडेट आहे. बघा कालची चर्चा झाली नव्हती का तीच चर्चा आजची होती. आणि फक्त कालचा विषय असा होता की निवेदन दिल्या गेलं नव्हतं ते निवेदन आज दिलं. आम्ही आज शिंदे साहेबांना म्हटलं की काल काय चर्चा झाली या संदर्भात पुढे आपण किंवा एक्स्ट्रा चर्चा करूया. तर त्यांचं असं स्टेटमेंट होतं की काल जी झाली तीच फायनल चर्चा होती आणि तुम्ही जे मुद्दे दिले निवेदनामध्ये तुम्ही ते आज निवेदन देत आहे. म्हणजे आम्ही वेटिंग तुमच्या वेटिंग हॉलमध्ये थांबलो होतो वेटिंगसाठी निवेदन देताना कुठलाही दुसरा मुद्दा किंवा कुठलीही चर्चा काल काय झालेली आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि ते सांगितलं सुद्धा नाही. आणि सकारात्मक आहोत एवढे म्हटलेले आहेत ते, पण नेमकी काल चर्चा काय झाली त्याबाबत ते सकारात्मक आहे. आणि बाकी कालची काय चर्चा आहे ती सर्वांनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळं मे बी असा विषय आहे की जे काय असतील मुद्दे ते जे मुद्दे कालचे चर्चेचे होते ते अंतिम असतील किंवा एकदा असतील त्यासाठी सुद्धा नवीन संघर्ष करावा लागेल. आणि ते जे समजा आपल्याला माहिती सांगितली त्यांनी संत मान्यता वगैरे हिंदू नामाने वगैरे सुरू आहे तेवढी एक माहिती सांगितली त्या व्यतिरिक्त काय माहिती दिली नाही. आणि कुठंही कधीही असे असतो की जे फर्स्ट इम्प्रेशन असतं तेच लास्ट असतं. काल जे आज फक्त एवढी चर्चा झाली की काल जे मुद्दे होते ते फक्त आम्ही निवेदन दिले आणि ते म्हणजे की कालची जे चर्चा झाली कालचं निवेदन विसरलंय ते तुम्ही आणून दिलं एवढी फक्त चर्चा झालेली आहे आजची. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा झाली आहे काल जी चर्चा झालेली आहे ती फुल अँड फायनल होती. या संदर्भात मग सर पूर्ण माहिती देते. आता रेमन सरांनी काय चर्चा झाली त्याचे जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स या ठिकाणी मांडलेले आहेत की नेमके काय त्या ठिकाणी बोलले गेले आज बोलले गेले. अरे कालचा जो विषय होता कालचा विषय 2017 भरती संदर्भातलं मी तुम्हाला सांगितलं की त्या लोकांनी जास्त वेळ त्या ठिकाणी घेतला गेला. परंतु आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सुद्धा पहिलं वाक्य तुम्ही कुठलं सुरू केलं असेल तर संदीप सरे होते तेही तुम्हाला सांगतील. पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया 2-3 महिन्यापासून म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा अजून सुरू झाली नाही असं त्यांचं मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की ऑर्डर ही 6-7 तारखेला आलेली आहे त्यामुळं 2-3 महिने असे कुठले झालेत. आता फक्त 2-3 दिवस झाले आहेत की कोर्टाने परवानगी दिली आहे आणि कोर्टाने परवानगी दिली आहे 2-3 दिवस झालेत असं म्हटल्यानंतर माझ्याकडे त्याला उत्तर नव्हतं आणि याच्यामध्ये कोणाकडे उत्तर सुद्धा नसावं. कारण काय की कोर्टामध्ये
परवानगी दिलेली नव्हती आणि त्यामुळे आपण त्यांच्यावर जास्त दबाव पण त्या प्रक्रियेसाठी टाकू शकत नव्हतो. कारण आत्ताच दोन चार दिवस झालेले आहेत पण जे 8-10 दिवस झाले असं 100% आपण म्हटलं असतं. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी तो विषय मी थांबलो. नोंदणी प्रक्रियेला ॲटलीस्ट 2-4 दिवस अजून त्यांना काही काम असतील ते आपण तांत्रिक मुद्दे पण थोडेफार समजून घेऊ शकतो. त्यानंतर मी त्यांना एक गोष्ट बोललो की भरती ही एकाच टप्प्यामध्ये व्हायला पाहिजे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे जो विषय आहे तो धोरणात्मक आहे, परंतु आम्ही होईल तेवढं आता सध्या ते सांगताय की आमच्याकडे सध्या 23,000 जागा रिक्त दाखव जे 23,000 जागा जे ते आता दाखवत आहे म्हणजे अजून हा आज 39,000 सांगितले म्हणजे विचार करा. हा आज 39,000 पर्यंत सांगितलेले त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण इथं थांबतोय तर याचा फायदा 100% होतोय. काल सगळी चर्चा ही सकारात्मक झालेली आहे, काल कुठलीही निगेटिव्ह गोष्ट घडलेली नाही आहे. फक्त एकच विषय झालेला होता जो विषयाचा आणि आपला काहीही संबंध नव्हता. फक्त याच्यामधले काही मुलांचे मुद्दे परस्पर विरोधी होते ते त्या मॅडम आज आल्या नाही तेवढंच बोलणं झालेलं, बाकी कुठलीच गोष्ट नाही एवढं घडलेली नाही आले का. ठीक आहे, येऊ द्या काय आता हे मॅडमला 100 वर्ष आयुष्य. आता तो ऐका, आता दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. दुसरी गोष्ट भरती प्रक्रियेमध्ये एक गोष्ट मी त्यांना विचारली होती की भरती ही केंद्रीय पद्धतीने व्हायला पाहिजे, विभागीय भरतीनुसार नाही. त्यांचं म्हणणं असं होतं, अरे चर्चा नका. हे बघा, काल एक मुद्दा महत्वाचा होता आणि तो तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही काय झाले माहित आहे का, 2 मिनिट सर ऐका. सगळ्यात अहो थांबा ना हो सरांना बोलू द्या ना, काय चाललं तुमचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हो कंटिन्यू करा सर तुम्ही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. मी त्यांना म्हटलं मिरिट लावताना विभागीय भरतीनुसार मिरिट लावू नका. आयुक्त साहेबांचं म्हणणं असं होतं की मी आयुक्त असल्यामुळे मला सर्व गोष्टी समान आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु ज्यावेळेस मी त्यांना हे म्हटलं, माननीय मंत्री महोदयाशी मी 2-3 वेळेस भेटल्यानंतर त्यांनी तो विषय लावून धरलेला आहे. त्यावेळेस आयुक्त साहेबांना हे समजलं, कारण आयुक्त साहेबांसोबत मागील चर्चा झालेल्या आहेत त्यांच्या त्या विषयावरती. तर आयुक्त साहेब स्वतः म्हटले की तुम्ही एक काम करा की जो डेटा कोकण विभागामधला जो डेटा आहे ट्रान्सफर झालेला हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणचे जे शिक्षक लोक असतील जे त्यांचं असं म्हणलं की ट्रान्सफर होऊन येतात 1-2 वर्षात ट्रान्सफर होऊन येतात असं केसरकर साहेबांच्या डोक्यामध्ये घुसवलंय. एक तर त्यांचा अभ्यास नाहीये, त्यांचे कान कच्चे, त्यांच्यामध्ये त्या गोष्टी घुसवल्या गेल्या होत्या की इथून वर्ष म्हणजे वर्षभरात शिक्षक सोडून जातात. वास्तविक अशी परिस्थिती नाहीये. 2010 कॅन्डिडेट आता कुठं ते त्यांना बदली होऊन ते त्यांच्या स्वजिल्ह्यामध्ये आलेत, म्हणजे 13-14 वर्षापासून त्यांनी दिलं तिथे त्या ठिकाणी काम केलेले आहेत. आणि त्यानंतर आता कुठेतरी त्यांना ती बदलीची प्रक्रिया म्हणजे आता झालेली आहे सर्वांनी. हे बघा, त्यांनी असं म्हटलंय तुमच्याकडे जर डेटा असेल तो डेटा आम्हाला आणून द्यायचं काम करा, कारण आम्हाला मंत्री महोदयांना तो ब्रीफ करता येईल असं आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे. परंतु आपल्याला इथं आता थांबून काय करायचं, उद्या परवा तो डेटा तुम्ही मागून घ्या की किती 2010 भरती कधी झालेली आहे, भरती झाल्यानंतर किती लोक त्या ठिकाणी होते आणि किती लोक ट्रान्सफर होऊन हे बाकीच्या जिल्ह्यामध्ये गेलेले हा डेटा तुम्ही तुमच्या पद्धतीने मागवा आदेश देऊन. तसंच कोणी जर त्या जिल्ह्याच्या साईटचं असेल तर माहिती अधिकार टाकून आपण काय करू की इथून आता काही माहिती अधिकार टाकता येतो का ते उद्या आपण तो ते काम करू. यानंतर एक अजून एक गोष्ट आपल्याला करता येईल की महानगरपालिका जवळची आता इथली माहिती टाकतील, तो विषय नंतर सांगेल पण कालची माहिती सांगतो. तर तो डेटा आपल्याला माहिती घ्यावा लागेल, कारण मंत्री महोदयाच्या डोक्यामध्ये हे फिट झालेलं की विभागीय मेरिट लावायचं. काल ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली, त्यांचा इच्छा नाहीये पण त्यांच्यावर पॉलिटिकल जो दबाव टाकले जाते मंत्री महोदयाकडनं तर त्यानुसार त्यांनी म्हटलं की तुम्ही सुद्धा हे करा, म्हणजे आम्हाला ते ब्रीफ करता येईल. म्हणजे विभागीय भरतीचा विषय चालू आहे अजून सुद्धा, त्याच्यासाठी एक काम करा, आपल्याला पण करावं लागेल
की तो विषय आपल्याला 100% त्याला विरोध करावा लागणार आहे. चांगले चांगले मार्क पडणारे मुलं मुली सुद्धा बेरोजगार राहू शकतात, विचार करावा का त्याला. त्याच्यामुळे तो विषय आपल्याला विरोध करावा लागेल, तो विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला. नंतर आम्ही वेटिंग लिस्टच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केली. तर मागचं वेटिंग लिस्टचा काय दुष्परिणाम आहे, हे जिथं बसलेले मुलं आहेत त्यांना ते सांगितलं की 5 वर्षापूर्वी यांना मिळालं नाही. जर वेटिंग लिस्ट असती तर हे लोक लागले असते. तुम्ही वेटिंग लिस्ट जे आहे ते वेटिंग लिस्ट लावावी, जेणेकरून 1 मार्क 2 मार्काने गेलेले कॅन्डिडेट त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल आणि त्यांना असं जास्त काळ राहायचं बेरोजगार राहायची गरज पडणार नाही. तो विषय त्यांना मांडलेला आहे. सेवानिवृत्तीचा विषय त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्यांनी साहेबांनी स्वतः सांगितलं की सेवानिवृत्त जे शिक्षक आम्ही घेतोय याचा उद्देश हाच आहे की आम्हाला शिक्षक भरती करायची आहे. आम्ही तरुण मुलं जर घेतले तर तिथे ते मुलं मागणी करतील आम्हाला कंटिन्यू करा. हे रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत, त्यांची पण इच्छा नाही आहे करायची, पण 1 महिन्यासाठी 1.5 महिन्यासाठी आम्ही त्यांना कंटिन्यू केलंय असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं एक आपण दोन्ही जरी बाजू बघितल्या, आपण त्या गोष्टीला जरी विरोध केलं असलं तर त्याची दुसरी बाजू ही थोडीशी आपल्यासाठी सकारात्मक आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही फक्त त्या विषयावरती थोडंसं जास्त बोलणं त्यावेळेला आली तो मुद्दा स्किप केला. तो मुद्दा आपण याच्यासाठी घेतला की सध्या महाराष्ट्रामध्ये विषय गाजत असल्यामुळं आपल्याही आंदोलनात धार येईल, त्यामुळं तो विषय आपण कंटिन्यू केलेला आहे. त्यानंतर बिंदू नामावलीचा जो प्रकार होता की अनेक प्रवर्ग आहेत की ज्या प्रवर्गाला जागा अतिरिक्त आहेत, काही प्रवर्गाला जागाच नाही आहेत. तर त्यांनी स्वतः साहेबांनी सांगितलं की हे माझ्याकडे तुझ्या प्रवर्गाचं निवेदन आलं, त्यांनी काही प्रूफ सांगितले होते, दाखवले आम्हाला की या ज्या गोष्टी येतात या गोष्टी ऑलरेडी आम्हाला सत्यता तपासून त्या ठिकाणी पाहावं लागेल. तर अनुशेष असो मागासवर्गीयांचा ज्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त, त्या प्रवर्गाचा अतिरिक्तचा प्रश्न असो किंवा खुल्या प्रवर्गाचा बिंदू नामोलीचा प्रश्न असो, या सगळ्या गोष्टी तपासून ते लोक बघताय, जेणेकरून याच्यामध्ये कोणताही प्रवर्ग अन्याय होणार नाही हा दृष्टिकोन ठेवून ते काम करता, हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. या सर्व गोष्टी आम्ही बोलल्या. त्यानंतर साहेबांनी हे सुद्धा सांगितलं की 50,000 जागा आम्ही म्हटलं शिक्षक भरतीच्या संदर्भात. तर साहेब एवढं म्हटलं की आम्ही सकारात्मक आहोत, पण यासाठी त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर ही मागणी पूर्ण करायची असेल तर तो विषय हा मंत्रालयापर्यंत नेणं, मंत्रालयावरती दबाव टाकणं, मंत्री महोदयावरती दबाव क्रिएट करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं यांना अडचण नाही आहे द्यायला, अडचण आहे अर्थ विभागाची. आणि आता अर्थ विभागामध्ये कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, त्यामुळे ती एक मोठी अडचण आहे. परंतु यासाठी आपल्याला हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपल्याला कंटिन्यू चालू ठेवावं लागणार आहे आणि त्या ताकदीनेच आपल्याला सर्वांना एकत्र येऊन हे लढा द्यावा लागणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी घरामध्ये सुद्धा भांडणं होतात, भाऊ बहिणीचे होतात, आई वडिलांचे होतात, मुलगा मुलाच्या वडिलांचे होतात, हे चालूच असतं खेळ. याचा अर्थ असा नसतो की कुटुंब सोडून जाणं किंवा कुटुंबाला हे करणं असंच आहे. शिक्षक भरती सुद्धा एक मोठं कुटुंब आहे, कुटुंबामध्ये असे छोटे मोठे विवाद होत असतील, 100% होत असतील, परंतु त्या गोष्टी मागच्या गोष्टी पुढे नेऊन नेऊन त्या गोष्टी रेटत राहणं मला असं वाटतं की हा शुद्ध बालिशपणा आहे. आणि एक गोष्ट सांगतो, झालेल्या गोष्टीवरती आपण या गोष्टी सोडून द्या. आज आपण म्हणतो ना रात गई बात गई, काल झालं संपलं, इथून पुढं काय त्या गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागणार आहे आणि ते काम प्रॉपरली करावं लागणार आहे. इथं जेवढ्या टीम असतील तेवढ्या टीम ह्या कमीच पडणार आहेत, कितीही टीम असू द्या. हेही सांगतो मी तुम्हाला, तिथं 10 टीम जरी असल्या तरी कमी पडतील, कारण प्रत्येक टीम हे काम त्या ठिकाणी करू शकते. मंत्रालयामध्ये 5 जणांची टीम जाऊ शकते, मुंबईमध्ये 5-50 लोक ह्याच्यातले घेऊन आपण मुंबईमध्ये आंदोलन करू शकतो. इथले 5 लोकांची टीम आजूबाजूचे मावक इथंच आहे, 6 ठिकाणी मावक कक्ष आहे, विचार करा 6 जिल्ह्याचे इथे मावकाचं ऑफिस आहे. इथं 4-5 जण सातत्यानं पाठपुरावा करू शकता. इथल्या 6 जिल्हा परिषदेची किंवा 6 इथला जो एरिया आहे आजूबाजूच्या जिल्ह्याची त्याचा बिंदू रोस्टर तपासून इथे होते, आपलं आंदोलन सुरू आहे हे आपण सांगू शकतो. एक टीम इथं काम करू शकते, विचार करा. ही मदत आपण इथं थांबून सुद्धा करू शकतो. यांना सुद्धा काय गरज, ते म्हणतात काही तुमची गरज लागेल तर आपण इथं सुद्धा यांना मदत करू शकतो, काय हरकत आहे. त्यांना आपली मदत पाहिजे असेल तर आपण करूया ना, आपल्याला काय हरकत नाही.
एक गोष्ट सांगतो की हा लढा जर आपल्याला लढायचा असेल बाकीच्या गोष्टी सोडून आपल्याला एक टीम प्रत्येक गोष्टीसाठी एक टीम लावणार लागणार आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक टीमनं या ठिकाणी काम करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी मला वाटतंय. काल ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, काल ज्या काही चर्चा झालेली ती चर्चा ह्या मी जे काही तुम्हाला मुद्दे सांगितले यावर चर्चा झालेली आहे. या व्यतिरिक्त कुठलीही चर्चा निगेटिव्ह झालेली नाही आहे हे लक्षात घ्या बरं. निगेटिव्ह तिथे कुठलीही चर्चा आपल्या बाबतीत झाली नाही, सगळ्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह झालेली आहे. आजपर्यंत आयुक्त साहेब उरावरूंची उत्तरं देत होते, आजपर्यंत साहेब बी प्लॅन सांगत होते, आजपर्यंत साहेब वेळ देत नव्हते. परंतु काल गेल्यानंतर आपल्याला त्यांनी कुठलाच बी प्लॅन सांगितला नाही, तर त्यांनी ए प्लॅन कसा तुम्ही सक्सेसफुल करू शकता त्यावरती त्यांनी चर्चा केली. हे आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय ते सर्व गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्यात. आपल्याला जो 1.5 तासाचा त्यांनी वेळ दिलाय, विचार करा याच्या आधी त्यांनी कोणाला तेवढा वेळ दिला नव्हता, तरी सुद्धा आपल्याला त्यांनी वेळ दिलाय. म्हणजे या ज्या गोष्टी झाल्यात या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातूनच साध्य झालेल्या आहेत. पुढच्याही गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या असतील तर याच पद्धतीनं हे जे आंदोलन आहे हे आपल्याला कंटिन्यू त्या ठिकाणी सुरू ठेवावं लागणार आहे. आपले जे कोणी संपर्कातले व्यक्ती असतील त्यांना तुम्ही बोलवा, त्यांना इथे ही संख्या कमी पडते, खूप कमी पडते संख्या. ही जी संख्या आहे ना खूप कमी आहे. आपल्याला ते पेंडल कमीत कमी त्या मागच्या साईड पर्यंत वाढला गेला पाहिजे इथून समोरून, आणि एवढेच लोक हे मुंबईमध्ये पाहिजे. असं जर झालं तर निश्चित रेमान सर जसं म्हटलं की 4 दिवसात निकाल आपल्याला मिळू शकतो, 100% 4 दिवसामध्ये निकाल मिळू शकतो. आणि एवढी जर पब्लिक असेल, एवढे जर लोक असतील, तर निश्चितपणे आक्रमक भूमिका काय घ्यायची कशी घ्यायची ही घेण्याची जबाबदारी माझी राहिली. एखाद्या शासकीय कार्यालयावरती चढून शोले स्टाईल असे आंदोलन करायचं असेल कुठलीही गोष्ट असू द्या, जोपर्यंत आपले मागणे किंवा आपले मुद्दे क्लिअर करणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. कोणी वरती यायचा प्रॉब्लेम म्हणजे हे जर केलं तर डायरेक्ट वरून खाली येऊ अशी धमकी आम्ही सुद्धा तीही गोष्ट करू शकतो. एका दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र अजून जाईल. मला ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये अनेक जण म्हणतात बघा ऍक्टिव्हिटी घ्या, तुम्ही फक्त संख्या वळवा, चार दिवस सोडा. एका दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोन आला पाहिजे, बाबा तुमचे काय मागणे, तुम्ही या, तुमचं शिष्टमंडळ घेण्यासाठी सुद्धा अधिकारी लोक आपल्याला घेऊन जातील. हे करण्याची जबाबदारी माझी राहिली. मला माहिती काय करायचं, कसं करायचं, कुठून करायचं सगळं माहिती. फक्त इथं संख्या वाढवा, बाकीचं काम माझ्या 100% त्या ठिकाणी करू. पेट्रोल टाकामध्ये बाकीचे जे काही मुद्दे असतील ते आता बाकीचे चर्चा करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. शासनाच्या अंदाजाला 15 दिवस ठीक आहे. 15 दिवसामध्ये तुमचा बी दोनामोळीचा बॅग खोल घालायचा तो ठीक आहे. तो मान्य आहे आणि शासनाच्या जे सॉफ्टवेअर आहे सर्व्हर आहे त्याच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे की या आयुष्यामध्ये कदापि 15 दिवसात रजिस्ट्रेशन होणार नाही. रजिस्ट्रेशन करून घेतो, तुम्ही बिंदू रामोवी आम्हाला जे आहे दुरुस्त करून द्या आणि ज्या दिवशी पोर्टलचं रजिस्ट्रेशन समाप्त होईल त्या दिवशी तुम्ही जाहिरात करा. काय प्रॉब्लेम आहे, किमान आपल्याला किमान ज्या दिवशी रजिस्ट्रेशन सुरू होईल आपल्या आंदोलनाला जे आहे पहिलं यश मिळालं. आमदार नाही परंतु
परिस्थितीमध्ये आयुक्तांना सर्वांच्या वतीने आपल्याला करायचे आहे. या मागणीला कुणालाही विरोध होताच कामा कसा कोण विरोध करेल. कारण काही जणांचं माझं आयुक्तात राहिलं होतं की नाही जाहिरात आणि रजिस्ट्रेशन सोबतच पाहिजे. आता जाहिरात येऊन काय करायचं फार घालायचं का महिनाभर काय रजिस्ट्रेशनच होणार नाही तर रजिस्ट्रेशन करून द्या. त्याच्यामध्ये देखील एक मुद्दा सर तुम्ही त्याच्यामध्ये हा ऍड करा की त्याच्यामध्ये एडिटिंगची सुविधा द्या. कारण खूप जणांचे फॉर्म हे चुकलेले आहेत. कारण माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये अशी मिळत आहे की आरबीटीएस ला जो फॉर्म भरला होता तो सर्व जे आहे इथे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. तो डेटा कॅरी फॉरवर्ड करू या हरकत नाही. परंतु ज्या मुद्द्याला आम्हाला एडिट करता येण्यासाठी आवश्यक आहे तो मुद्दा एडिट करता यायला पाहिजे. फक्त बेसिक मुद्दे तीन चार मुद्दे तुम्हाला एडिट करता नाही आले तरी चालेल. ठीक आहे नावामध्ये तुम्हाला एडिट करता नाही आलं कारण तुम्हाला सगळं तुम्हाला सांगितलं नावामध्ये एडिटिंगची सुविधा नव्हती देता येत. तुमचे मार्क बाय डिफॉल्ट येत होते. तुमची कॅटेगरी डिफॉल्ट बाय डिफॉल्ट येत होती आणि डेट ऑफ बर्थ आहे हे बाय डिफॉल्ट येत होती. परंतु बाकी काही गोष्टी आहेत. आमचं एखाद्याचं दहावीचं पासिंगचं वर्ष चुकलेलं आहे. पर्सेंटेज जे आहे एखाद्या टक्के मागे पुढे झालेलं आहे तर ते आपल्याला दुरुस्ती करता आलं पाहिजे. यासाठी जे आहे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आंदोलन सुरू असताना तात्काळ करून द्या ही मागणी आणि त्याच्यामध्ये एडिटिंगची सुविधा असावी ही मागणी उद्याच्या उद्याला किमान जे आहे सक्सेसफुल आपण करू शकतो. फक्त आपण त्या पद्धतीने दबाव आणला पाहिजे. एक एक मुद्दे आपण त्याने फॉरवर्ड करत चाललो आणि असं होऊ शकतं. कारण काय पवित्र पोर्टल सध्या जे चालू होतं 196 पसंत निघलं त्याचे जे काही 196 यादी लावायचं काम होतं तर तो आता रिलॅक्स झालेला आहे. ती यादी लागलेली आहे. पोर्टल आता पूर्णपणाने रिकाम आहे. बँगलोरची जी टेलिस्म कंपनी आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांच्या थ्रू जे आहे नवीन सॉफ्टवेअरच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना देता येऊ शकते. आणि त्यामध्ये एक गोष्ट सर जाहिरातीच्या संदर्भामध्ये आता मला नव्यानं आठवला भविष्यामधला आहे परंतु संघटनेच्या कानावर घालावं म्हणून सांगतो आहे की जाहिरात ज्या वेळेस येते तर जाहिरातीमध्ये एक फार मोठा मायनस पॉईंट आहे. कधीच आपण थोडेशा अभ्यासू व्यक्तिमत्व याकडे लक्ष द्यावं. जाहिरात आली ना तर समजा काय होतं की समजा परभणी जिल्हा परिषद आहे. परभणी जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीच्या 100 जागा एससीच्या 10 जागा एनटीच्या 10 जागा असं काहीतरी येतं. त्याच्यामध्ये सगळी आठवीची गोष्ट आहे. मराठीच्या 10 जागा इंग्लिशच्या 10 जागा बाकी जे विषय आहेत त्याच्या एवढ्या एवढ्या जागा अशी जाहिरात येते. परंतु त्याच्यामध्ये त्रुटी ही असते की समजा ती जी मॅथमॅटिक्सची जागा आहे ती कोणत्या कॅटेगरीला आहे ते समजत नाही. त्याच्यामुळे काय होतं की पसंतीचा बरेच विद्यार्थी त्याला देऊन टाकतात. त्याचा एक प्रिफरन्स तो बाद होऊन जातो. नंतर कळतं की ती जागा तुमच्या कॅटेगरीला नव्हती. त्याच्यामुळे जाहिरातीमध्ये जे आहे पारदर्शकता आणणे फार महत्वाचं आहे. मी ही जी गोष्ट बोललो बऱ्याच जणांच्या लक्षात नसेल आली परंतु जे अभ्यासू आहे ना त्यांच्या लक्षात आलं असेल की मला काय बोलायचं आहे. कारण हा खूप मोठा मायनस पॉईंट आहे जाहिरातीमधला. जाहिरातीमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या विषयाच्या किती जागा आहेत हा मुद्दा त्याच्यामध्ये प्रकर्षाने यायला पाहिजे. संघटनेच्या कानावर घालतोय की भविष्यामध्ये फक्त त्यांनी जाहिरात देण्याच्या पूर्वी हा मुद्दा त्यांना टाकावा जेणेकरून आपल्या मुलांना जाहीर त्रास व्हायला तसं व्हायला नको.